उन्हाळा आलेला आहे आपल्या सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत की काळा रंग घालू नये कॉटनचे कपडे घालावेत वगैरे वगैरे पण मी आज तुमच्याबरोबर उन्हाळ्याच्या निमित्तानं कोणते कोणते कपड्यांचे अप्रतिम स्टायलिश लुक्स तुम्ही तयार करू शकता तरीसुद्धा उन्हाळ्यासाठी तुम्हाला खूप कम्फर्टेबल खूप छान आरामदायी वाटेल कितीही चिकट घामात उन्हात तुम्ही असलात तरी सुद्धा तर हे लुक्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नंबर वन सुती साडी दॅट्स इट ज्याला ऑनलाईन किंवा सध्याच्या जगामध्ये मालमाल किंवा माल कॉटन मोल साडी वगैरे हो असं सुद्धा म्हटलं जातं वेगवेगळी जरी नावं असली तरी सुद्धा मुद्दा तोच आहे सुती सुंदर साडी आणि शक्यतो जर तुम्ही ती रंगीबेरंगी अशा पेस्टल कलर्स लाईट कलर्स इवन पांढरी शुभ्र ऑफ व्हाईट सुद्धा जी दिसते उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहे अजिबात ऊन शोषून घेत नाही घाम शोषला जातो शून्य वजन असतं त्यामुळे आपण नंगू आहोत असं वाटतं त्याला खतरनाक ना सेक्सी बोहिमियन वगैरे करतात सिल्वर किंवा खोटी खोटीसुद्धा ज्वेलरी टाकली अशा पद्धतीच्या बांगड्या आणि सेक्सी ब्लाऊज असेल तर त्याच्यावरती एक पर्स टाकायची कोल्हापुरी चपला किंवा मोजडी आणि तुम्ही इतक्या सुंदर दिसता त्याचबरोबर तुम्ही त्याला एव्हरी डे करायचा असेल तर घड्याळ टाकायचा एक मोठीशी पर्स घ्यायची आणि थोडंसं असा डिसेंट छान बनगला टाईप्स जुन्या काळातला असा सिक्स्टी सेव्हन्टीचा ब्लाऊज शिवायचा तो पण असाच मॅचिंग मॅचिंग कॉटनचा छान घाम शोषणारा असं पण चालेल किंवा स्लीवलेस कॉन्ट्रास्टिंग मिसमॅच करणारा ब्लाऊज सुद्धा चालेल आणि तुम्ही ती चक्क ऑफिसला सुद्धा नेसून जाऊ शकता एव्हरी साठी परफेक्ट आहे किंवा अगदी तिसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीच्या साड्या कम्प्लिटली सुद्धा करता येतात म्हणजे काय तर त्याची नेसण्याची पद्धत धोती स्टाईल करू शकता किंवा त्याला क्रॉप टॉप्स टी शर्ट्स शर्ट्सवरती बॉडी सूट्सवरती म्हणजे जे टाईट टॉप्स असतात त्याच्यावरती मग तर तुमचे पोट कंबर काहीच दिसणार नाही आणि त्याला खूप वेस्टर्न करून टाकू शकता तुम्ही त्याच्याबरोबर स्लिंग बॅग क्रॉस बॉडी बॅग वगैरे घेऊन त्याला यंग हिप मॉडर्न करून त्याच्याखाली लिटरली शूज चपला सँडल्स वगैरे टाकून मी म्हटलं तसं त्याला कॅज्युअल वेस्टर्नसुद्धा करू शकता स्वस्तात मस्त आता भरपूर ॲप्स आलेले आहेत आणि अशा पद्धतीने तिची मल कॉटन किंवा मल सारी सुती साडी ही उन्हाळ्यासाठी नंबर दोन डेनिम आणि क्रॉपटॉप तुम्ही म्हणाल उन्हाळ्यासाठी आणि डेनिम डेनिम हे किती जाड कापड असतं त्याच्यामध्ये उकडतं जीन्स न तर इतका घाम येतो आणि उन्हाळ्यासाठी सगळ्यात वाईट स्पेशली तुम्ही जर लोकलमधून जाणार असाल पब्लिक ट्रान्सपोर्टेशन बस धावपळ पळापळ असेल तर आहा खूप वाईट मी ती जीन्स म्हणत नाही जीन्स जीन्समध्ये सुद्धा प्रकार असतात आणि सध्याचं हॉट ट्रेंडिंग जीन्सची स्टाईल म्हणजे बॅगी स्टाईल ज्याला ॲक्च्युली आपण त्याला सिक्स पॉकेट्स वगैरे लूज पॅन्ट्स वगैरे म्हणायचं त्याला आता आत्ताचं नवीन मॉडर्न नाव आहे पॅराशूट पँट्स म्हणजे काय तर त्या अशा मस्त लूज असतात हायवेस्ट येतात आणि त्या जणू काही कॉटनच्या पँट्स अशा असतात ज्या कुठे चिकटत नाहीत पकडून बसत नाहीत अशा पद्धतीच्या पॉकेट्सवाल्या आणि खाली जाताना मात्र निमूळ त्या इलास्टिकच्या असतात त्यामुळे अशी मस्त फुगलेली लूज अशी वाईड अशी ती मस्त पॅन्ट असते त्याच्या खाली बॉटमला टाईटही होऊ शकते मोठी जरी असली तरी छान वाईड लेग्ड असणं क्रॉचला म्हणजे तुमच्या नाजूक भागामध्ये खूप टाईट बसणारी नसली पाहिजे तेव्हा तुम्हाला खूप मस्त कम्फर्टेबल वाटतं आणि तिसरी गोष्ट त्याचा फॅब्रिक जणू काही कॉटन आहे असं फ्लेक्झिबल कम्फर्टेबल पातळ असं छान असलं पाहिजे त्याचा फक्त लुक डेनिमचा असायला हवा ती जागतिक सगळ्या मऊ होजिअरीचे ब्युटिफुल टॉप्स न्यूट्रल कलर्स मधले टॉप्स किंवा व्हाईट ब्लॅक टी शर्ट्स कोणत्याही पद्धतीच्या टॉप्सवरती जो मऊ मऊ असेल घाम शोषणारा असेल अशा पद्धतीच्या टॉप्सवरती खूप छान दिसतो त्याच्याबरोबर तुम्ही मस्त स्टॉकेज टाकू शकता डॅडी शूज ज्याला म्हणतात म्हणजे बिग ह्यूज चंकी बूट्स शूज पण टाकू शकता अशा पद्धतीची डेनिम आणि त्याच्यावरतीचा नाजूक होता मऊ मऊ सुती असा टॉप क्रॉप टॉप नंबर तीन लखनवी कुर्ता आह पण कशात लखनवी कुर्त्यांमध्ये प्युअर मुडाल कॉटन किंवा मुडाल सिल्कचे सुद्धा कुर्ते मिळतात सिल्क कॉटन हे असे जे धागे असतात ते नॅचरल फॅब्रिक्समध्ये नॅचरल थ्रेडमध्ये मोडतात आणि त्याच्यामुळे हे नैसर्गिकरित्या बनवलं गेलेलं कापड असल्यामुळे ते सगळ्यात जास्त ते ते आपला घाम शोषून घेतं त्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असतात शक्यतो हजार रुपयापेक्षा थोडेसे जास्त असतात पण त्याची इन्व्हेस्टमेंट परफेक्ट असते त्याच्यात तुम्हाला प्युअर एम्ब्रॉयडरीच्या मिळाल्या तर तुम्हाला थोडंसं चौदाशे सतराशे पंधराशे दीड हजारापर्यंत एक कुर्ता पडेल पण रोजच्या वापरासाठी ऑफिसवेअरसाठी वर्क फ्रॉम होम मीटिंग्स धावपळ बाळ शाळा कामं बँका सगळीकडे अशा पद्धतीचे कुर्ते घालता येतात सगळ्यावरती जातात म्हणजे त्याच्या खाली तुम्ही जीन्स घाला ब्युटिफुल व्हाईट किंवा व्हाईट किंवा कलरनुसार मॅचिंग मॅचिंगसुद्धा लेगिंग्स घाला धोती पॅन्ट घाला किंवा पायजमा घाला तशाच पद्धतीचं लखनवी वर्क केलेले असे सुंदर प्लाझो पॅन्ट्स येतात तशा पद्धतीच्या सलवार येतात त्याच्यावरती घाला त्याच्यावरती तुम्ही हेवी एखादी ओढणी पण घेऊ शकता व्हाईट लखनवी किंवा अजिबात नाही घेतली तरी चालते कारण की तो कुर्ता अगदी बऱ्यापैकी गळ्याभोवती आलेला असतो जरी कॉलर नसली तरी आणि असे रंगीबेरंगी कुर्ते एव्हरीडेसाठी सुंदर असतात वेगवेगळ्या रंगांमध्ये येतात आणि जागतिक सुंदर दिसतात नंबर चार फ्रॉक्स <laughs> मी खूप लोकांना पाहते उन्हाळा आला जीन स्टौप, जीन स्टौप तरी सुद्धा ते ठरलेलं जे आपलं लुक्स असतात तेच करत असतात जीन्स टॉप जीन्स टॉप किंवा कुठचं तरी काहीतरी प्रिंटेड कॉटनचा सलवार आणि कुर्ता कमीज घातलेली असते आणि झाला मुद्दा पण आता प्रत्येक बॉडी टाईपनुसार प्रत्येक उंचीनुसार आणि प्रत्येक कापडानुसार आता फ्रॉक्स मिळतात आपल्याला पाहिजे तितकं डीप नेक यायला लागलेले आहेत आता हार्ट शेप्स स्क्वेअर शेप्स असे नेकलाईनचे पण येतात आणि अशा फ्रॉक्स फक्त ट्रिपमध्ये गोव्याला वगैरे किंवा बाहेर गेल्यानंतरच घालायचे हे दिवस संपलेले आहेत तुमच्यापैकी कोणत्याही वयाच्या कोणीही तुम्हाला कम्फर्टेबल लेंथच्या फ्रॉक्स विकत घेऊ शकता म्हणजे खूप लोकांना असं वाटतं फ्रॉक म्हणजे हगभाई शॉर्ट फ्रॉक काय घालायचे तर असं नाही आहे झाकून सुद्धा सुंदर फ्रॉक्स आलेले आहेत म्हणजे इथे फ्रिल्स असतात लूज मस्त फुल स्लीव पण आलेले आहेत कोपऱ्यापर्यंतच्या बायांचे सुद्धा फ्रॉक्स आलेले आहेत मी म्हटलं तसं प्युअर कॉटनमध्ये घ्यायचं खाली पायाच्या बाजूला तुम्हाला पाहिजे ती लेन्थ लिटरली फ्लोर टच म्हणजे जमिनीला शिवणारे ते अँकल लेंथ त्याच्या खाली कुठलंही लेगिंग वगैरे नाही घातलं तरी चालेल अशा पद्धतीच्या त्यानंतर ज्याला मॅक्सी म्हणतात म्हणजे मॅक्सिमम उंची असलेल्या अशा मॅक्सी फ्रॉक्स आहेत पिटर्ड बॉडी टाईप असेल तर आपल्याला मिड ज्याला मिडी म्हणतात पूर्वीसुद्धा तर तशा मिडी फ्रॉक्स आणि तसे ड्रेसेस सुरेख दिसतात ते परफेक्ट गुडगा कवर करतात पण तरीसुद्धा खूप जास्त घोळदार आणि लांब पण नसतात अशा पद्धतीच्या फ्रॉक्सच्या खाली शूज स्निकर्स चपला फ्लिप फ्लॉप्स सँडल्स इवन कोल्हापुरी चप्पलसुद्धा अतिशय सुरेख दिसते असे स्टायलिंग करून तुम्ही उन्हाळ्यासाठी परफेक्ट असं मस्त समर फ्रॉक्स प्रिंटेड ब्युटिफुल फ्लावरी कलरफुल फ्रॉक्स वापरू शकता पुढच्या मुद्द्याकडे वळण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे उर्मिला आणि दर आठवड्याच्या शुक्रवारी उर्मिला निंबाळकर या चॅनलवर आणि दर आठवड्याच्या बुधवारी सुकीर्त जी या चॅनलवर मी आणि माझा नवरा सुकीर्त आम्ही तुमच्या भेटीला येत असतो त्या चॅनलवरती ट्रॅव्हल फूड लाईफस्टाईलचे व्हिडिओज येत असतात बऱ्याचदा आमचे पर्सनल ब्लॉग्स पण असतात आणि या चॅनलवरती अशा पद्धतीच्या कमाल ब्युटी स्किन केअर मेकअप फॅशनच्या टिप्स मी घेऊन येत असते त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तरच नक्की लाईक करा म्हणजे मला प्रेरणा मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सब सर्व विसरू नका नंबर तुम्ही म्हणाल पण ट्राउजर्स तर फॉर्मल असतात आणि उन्हाळ्यामध्ये ट्राउजर्स म्हणजे फक्त ऑफिसलाच जाताना ट्राउजर्स घातल्या जातात किंवा कॉर्पोरेटमध्ये कंपन्यांमध्येच फक्त ट्राउजर्स बघितल्या जातात चूक आहे आजकाल इतकी सुंदर व्हरायटी येते प्युअर कॉटनमध्ये किंवा मिक्स्ड ब्लेडमध्ये सुद्धा हवेशीर घोळदार अजिबात पायाला न चिकटणाऱ्या आणि तुम्हाला माझ्यासारखं थोडंसं डिलिव्हरी नंतरचं पोट असेल किंवा वजनामुळे वगैरे तसा बॉडी टाईप असेल डायमंड बॉडी शेप वगैरे थोडं पोट असेल तरीसुद्धा आपल्यासाठीच्या अतिशय सुरेख लूज फिटेड असे पॅन्ट्स किंवा ट्राउझर्स बाजारामध्ये आलेले आहेत अगदी झारा एच एन एमपासून ते तुम्हाला कुठेही मिंत्रा वगैरे ॲमेझॉनवरती सुद्धा ऑनलाईन शॉपिंगच्या कोणत्याही वेबसाईटवरती कुठलं काय टाकायचं तर प्लिट्स असलेल्या फॅब्रिक उत्तम म्हणजे कॉटनच्या आणि दुसऱ्या म्हणजे ट्राउजर्स म्हणजे वाईड लेग म्हणजे स्ट्रेट जाणाऱ्या किंवा थोड्या मोठ्या होणाऱ्या अशा घोळदार ट्राउजर्स घालायला लागायचं ला अशा पॅन्ट कोणत्याही टाईट जीन्सपेक्षा कोणत्याही डेनिमपेक्षा अतिशय कम्फर्टेबल असतात म्हणजे त्याच्यावरती खरं तर अशक्य गोष्टी जातात तुम्ही त्याच्यावरती जर एखादा कलरफुल ब्युटिफुल क्रॉपटॉप घातला तर त्याला खूप यंग वाईब येतं म्हणजे खाली फॉर्मल पॅन्ट आहे पण वरती अतिशय कॉलेजला वगैरे आपण जाताना जे फ्लावरी प्रिटी प्रिटी बोहिमियन वगैरे स्टाईलचा फ्रॉक सॉरी क्रॉप टॉप्स वगैरे घालतो तशा टॉप्ससुद्धा ट्राउजर्सवर सुरेख दिसतात सगळे न्यूट्रल कलर सगळे टी शर्ट्स ट्राउजर पॅन्टवरती सुरेख दिसतात खाली फॉर्मल पॅन्ट असली तरी सुद्धा त्याला तुम्ही असं मस्त कॅज्युअल किंवा सेमी फॉर्मल असा लुक तयार आणि ते उन्हाळ्यासाठी खूप स्किन फ्रेंडली असतं मी म्हटलं तसं बॉटम्सचा विचार आपण करायला पाहिजे खूप लोक विचार म्हणजे तुम्ही कमरेच्या खाली तुम्ही पॅन्ट घालणार आहात स्कर्ट घालणार आहात नक्की काय घालणार आहे याच्यावरती तुम्हाला किती कम्फर्टेबल वाटणार आहे किती घाम येणार आहे आणि तुम्ही किती दिसणार आहात हे अवलंबून असतात अशा पद्धतीनं दरवेळी आपल्याला असं वाटतं की नवीन लिंक नवीन प्रॉडक्ट नवीन शॉपिंगच करायची तर असं अजिबातच नाही आपल्या कपाटामध्ये हे सगळे जे कपड्यांचे आयटम्स आहेत ते तुमच्या पण असतील माझ्याकडे सुद्धा असतील जर नसतील तर तेवढेच काही ते विकत घ्या आणि त्याचं कॉम्बिनेशन करून मस्त स्टायलिंग करा उन्हाळ्यासाठीची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते आपण सगळेजण भरपूर आपल्याला घाम येत असतो अशा वेळेला तो घाम ऍब्झॉर्ब करणं महत्वाचं असतं त्याच्यामुळे दोन तीन तुम्हाला मी टिप्स देते त्या म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की आता उन्हाळा आला तर मी आता स्लीवलेस गोष्टी घालणार तर तसं नाही आहे उलट आपली त्वचा अंडर आर्म स्पेशली काखेमध्ये जेव्हा आपली त्वचा खालच्या बाजूला म्हणजे आपल्या बस लाईनच्या शेजारी आपलेच दोन्ही त्वचा एकमेकांवरती घासा लागतात तेव्हा आपल्या काखेमध्ये काळेपणा वाढू शकतो कारण तिथे कापडच कुठलंच नसतं तो घाम शोषून घ्यायला त्याच्यामुळे घर्षण होतं आग होते आणि मी म्हटलं तसं डार्क आर्म्स होऊ शकतात त्यामुळे स्लीव्हलेस तुम्ही अशा ठिकाणी घाला जिथे वारा आहे थोडीशी संध्याकाळची वेळ आहे किंवा एसीमध्ये तुम्ही बसणार असाल तर स्लीवलेस घाला नाहीतर उन्हाळ्यासाठी शक्यतो स्लीवलेस टाळा दुसरी गोष्ट आहे कोणती गोष्ट फिटिंगमध्ये थोडी लूज शिवायची म्हणजे फिटेड आता हा तसा पण मी आज घातलेला छान लखनवी कॉटनचा ड्रेस आहे म्हणायला गेलं तर फिटेड पण आहे पण म्हणायला गेलं तर मस्त छान शिलाईमुळे त्याच्यामध्ये बोटं जातात याचा अर्थ लूज पण आहे तर असा अंगाबेताचा शिवायचा अगदी टाईट गोष्टी अवॉइड करायच्या मते टाईट जीन्स असेल टाईट पॅन्ट्स असतील टाईट कुर्ते असतील किंवा ड्रेसेस टी शर्टसुद्धा लूज घालायचे जितकं लूज तितके छान हवा येणार आणि तुमची त्वचा तुम्हाला शरीर तुम्हाला थँक्यू म्हणणार पाण्याचं प्रमाण वाढवा हे सगळं स्टायलिंग आणि सगळे एका बाजूला त्याचबरोबर हायड्रेट राहा उन्हाळ्यासाठी आपण सज्ज होऊयात तुम्ही बाहेरच्या बाजूला बायदवे झाडांना वगैरे पक्ष्यांना वगैरे सुद्धा छान पाणी ठेवू शकता तुमच्याच बरोबर इतरांना सुद्धा हायड्रेटेड ठेवू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू आय लव्ह यू